की शरद पवारांना खुर्चीतनं डिसलॉज करायचं, एवढा मोठा प्लॅन ह्यांनी केला तो लपवून ठेवला साहेबांपासून. साहेबांकडे जात राहिले, साहेबांशी चर्चा करत राहिले, त्या गरीब बिचाऱ्या भोळ्या माणसाला फसवत राहिले आणि आज सांगतायत की आम्ही फाईल केलं होतं आणि त्याच्यानुसार आम्ही पुढे जाणार आहोत. मी तुम्हाला तेच सांगतो ते आम्ही सगळं पुराव्यासकट बाहेर येणार. आमच्याकडे पुरावे आहेत, आम्ही सगळे पुरावे बाहेर देणार. मला त्यांची मानसिकता महाराष्ट्राला सांगायची. आम्ही जी राक्षसी महत्वाकांक्षा म्हणतो ती महाराष्ट्राला सांगायची की त्या काकाला कंप्लीट गिळून टाकायचा. ही जी राक्षसी महत्वाकांक्षा आहे तिचं स्वतःच उघडपणाने सगळ्या महाराष्ट्राला उघड केलेलं आहे. तुम्ही किती तारखेला इलेक्शन कमिशन मध्ये गेले, अनाउन्समेंट किती तारखेला केलंय, तुम्ही एक का दोन तारखेला जाता आणि पाच तारखेला अनाउन्समेंट करता, सगळं लपवून ठेवता. सगळ्या कायद्याच्या बाजू गुंडाळून तुम्ही या देशाला कुठल्या दिशेला नेतात? अरे मला वाईट या गोष्टीचं वाटतं की परत मी एकदा बोलीन की ज्या साहेबांनी हा वटवृक्ष निर्माण केला त्यांना घरट्यातनंच बाहेर काढायचं. त्याचं जे छोटस घरट होत त्या घरट्यातनंच त्याला बाहेर काढायचं. साहेबांनी तर तुमची कुठलीच महत्वाकांक्षा कधी रोखली नाही ना. 1990 पासून मी सगळ्यांना बघितलंय, साहेबांनी कुठलीच महत्वाकांक्षा कोणाचीच रोखली नाही. मला आठवतं 1990 तिकीट लोकसभेचं हे विलास मुत्तेमवारांचं तिकीट कापून प्रफुल्ल पटेलांना मिळालं होतं. तेव्हा गुरुदास कामत यांनी विलास मुत्तेमवारांना फोन केलेला की सीट नको बदलूस. पण हे साहेबांनी घडवून आणलं ना. त्याच साहेबांना तुम्ही डायरेक्ट तर बाय बाय चला घरी जा अशी माणुसकी असते का? मला तसं नाही म्हणायचं. आपल्याला स्वतःच एक स्वत्व असत, आपल्याला स्वतःच एक मन असत. ते मन काही गोष्टी ठरवत असत. आपल्या सबकॉन्शियस माइंडला माहिती असतं की आपल्याला कोणी कोणी कधी कधी काय काय केलेलं आहे. तुमच्या सबकॉन्शियस माइंडला हे माहित नाही की शरद पवारांनी काय काय केलंय. 2009 पासून ते आले सत्तेत, 2004 पर्यंत, 1995 ते 2004 ते आले सत्तेत. तुमच्यापेक्षा कमी सत्ता पवार साहेबांनी उपभोगली, पण तुम्हाला सगळं भोगण्याची परवानगी संधी दिली ही त्यांची चूक होती. त्यांना आज कळेल की मी कुठल्या प्रकारची माणसं जवळ ठेवली होती की जी माझाच घास घ्यायला गेली, माझाच घास घेणार आहे. हे अमानवीय अमानवी म्हणजे ज्या आईने खायला वाढलं त्या आईच्या हातातनं भांडं चोडून घ्यायचं. बघा शेवटी नारळ कोणावर तरी फोडावं लागतं. सोपं काम आहे. माझा काही साखर कारखाना नाही, मी कुठल्या बँकेचा चेअरमन नाही, माझा काही दूध महासंघ नाही, माझी कुठलाही मोठा कारखाना औद्योगिक नगरी वगैरे काही नाही. माझ्या मागे कोणीच नाही. माझ्या मागे माझा बाप नाही, माझ्या मागे माझी आई नाही, माझ्या मागे माझी प्रॉपर्टी नाही, माझ्या मागे पैसा नाही. मी नेहमी म्हणतो की माझ्या मागे एकच ताकद येते म्हणजे शरद पवार. आणि हे कुठेतरी खटकत असावं ना की एवढं सगळं होऊन सुद्धा हा काही हटत नाही, हा बोलतच राहतो. आणि मी चुकीचं काय बोललो ते सांगा ना. मी चुकीचं काय बोललो? कधी कोणाचा आपात केला?
सांगा मला, कोणावरतरी बोट दाखवणं फार सोपं असतं पण पुरावा देणं महा अवघड असतं. सोपं आहे जितेंद्र आव्हाडांविषयी बोलणं, कारण का तो काय करू शकतो तुमचं, तुमची या पक्षामधली दहशत, तुमची या पक्षामधला दरारा हा सगळ्यांना माहिती आहे. आज सकाळी देखील एका आमदाराला विधानसभेच्या ते गॅलरी काय म्हणतात राहण्याचं ठिकाण विधान आमदार निवासात ना दम देऊन एक आमदार घेऊन गेला. काल रात्रीपासनं परवापासनं जे पेजेस पवार साहेबांच्या बाजूनी देतात प्रामाणिक पोर आहेत, बिचारे गरीब पोर आहेत, त्यांना सगळ्यांना धमक्या यायला सुरुवात झाल्या की तुमचे पेजेस बंद करा किंवा त्या पेजेसचा ऍक्सेस आमच्याकडे द्या. माझ्याकडे पोरांनी लेखी तक्रार केली, लेखी आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी लढत होतो, लढतो आहोत आणि लढत राहू, घुसमटून मारणार नाही आम्ही. ही घुसमट तुम्ही जी करताय पोरांची ते पोरं सहन करणार नाही. जे पैशाने त्यांना विकत घेऊ शकले नाहीत ते दादागिरीने काय विकत घेतील त्यांना. मला वाटतं की त्या मागच्या सगळ्या नाट्यामध्ये मी काही जाऊ इच्छित नाही. पवारसाहेबांवरती कशा प्रकारची जबरदस्ती केली जात होती ते मला थोडं बहुत माहिती आहे, पण ते मी उघडपणाने बोलणार. आजच्या भाषणातनं कळलं ना तुम्हाला की त्यांना त्यांना हकलायचंच होतं. हा शब्द वापरणं चुकीचं आहे, दोघंही एकाच घरातले पण ते नकोशेत झाले होते. अहो काळ आणि वेळ तुमच्या बरोबर आहे ना, तुमचं यंग एज आहे, तुम्ही आज म्हणालात माझ्याकडे वय आहे. मग ज्याच्याकडे वय नाही त्याला हकलण्यासाठी इतका आटापिटा. असं आहे, मी स्पष्टपणाने सांगतो हे मी पवार साहेबांनाही सांगितलं होतं, कारण का त्या गटातल्या काही माणसांनी पवार साहेबांनाही सांगितलं होती. जितेंद्र पण आमच्याबरोबर तयार आहे, मला पवार साहेबांनी विचारलं बोलून की काय रे तू जायला तयार आहेस, कसं आहे का त्यांच्यासमोर कोण नाही बोले. पवार साहेब हसायला लागले आणि म्हणाले ही गोष्ट कधी आहे त्याला कोण नाही म्हणाले. आणि ते पत्र शरद पवारांना लिहिलेलं होतं, इतर कोणालाही नाही. आणि मी खात्रीशीररित्या सांगतो की जे पत्र बनवलं होतं ते पत्र हे मी जयंत पाटलांना दिलेलं की तुम्ही जाऊन हे साहेबांना देऊन या. जयंत पाटलांनी गपचूप आपल्या खिशात ठेवलं आणि घरी नेऊन ठेवून दिलं. ते म्हणाले हे बाप माझ्या घरात हातात हाताने जमणार नाही. म्हणजे शरद पवारांनी जावं हे डायरेक्ट लेटर घेऊन मी जावं त्यांच्याकडे हे बाप मला नाही जमणार, हे बाप मी करणार असं त्यांनी त्यांना नाही सांगितलं. त्यांच्याकडनं पत्र घेतलं पण ज्यांच्याशी त्यांचं बोलणं झालं त्यांना सगळ्यांना त्यांनी समजून सांगितलं की हे पाप माझ्याकडनं नाही जमणार. असं आहे की आता तुम्ही काही पवारांच्या नावावर ढकला ना, काही ढकला कोण विचारतो तुम्हाला. मला तथ्य आहे की नाही माहित नाही, पण असे आरोपांच्या फैरी झाडायला काही लागत नाही ना. स्वैर गोळ्या झाडणे हा AK-47 मधलं त्याला काय लागत. मला माहित नाही, तुम्हाला खूप दिवस सत्ता दिली एवढं महाराष्ट्राला माहिती आहे, सगळ्यांना सत्ता दिली एवढं महाराष्ट्राला माहिती आहे. विलन हा प्रश्न त्यांचा घरातला असेल, मला त्या प्रश्नावर बोलायचं.
मला विलन केलं, म्हणजे बैठका होऊन चर्चा होऊन सगळं ठरलं पण मला विलन केलं असं त्यांचं काय म्हणणं आहे हे मला माहित नाही. कारण का 2000 म्हणजे 1980 पासन मी ही लढाई लढतोय. 1990 मध्ये मी या पक्षात साहेबांच्या जवळ गेलो पण आजपर्यंत मी त्यांच्या कुठल्याही गुप्त बैठकांना उपस्थित राहिलेलो नाही. मला कधी येऊच दिलेलं नाही. मला जो काय ट्रीटमेंट मिळाली ती मला चांगली नाही. एक शूद्र म्हणून मला कसं वागवलं जायचं हे मला चांगलं माहित. मला काय करायचंय, मला इंटरेस्टच नाही. कोण काय म्हणत कोणाला इंटरेस्ट आहे. साहेब काय म्हणतात फाय म्हणजे कामाला लागलं. मला तुम्ही बोलवलं नाही, बाजूला बसवलं नाही, हा माझा कधी इंटरेस्टच नाही. माझा एकमेव इंटरेस्ट आहे अर्जुनाच्या ह्याच्यासारखा माशाचा डोळा. शरद नाही बोललो नाही बोललो काय फरक पडला माझ्या आयुष्यात. काय फरक पडला? माझा रंग काळा झाला, माझा चेहऱ्यावरचा ग्लो गेला. मला काय फरक पडला? काही फरक पडत नाही मला. अशा मी एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे ज्यांनी कुठलीही जात बरोबर नसताना, कुठलाही साखर कारखाना बरोबर नसताना, कुठलीही बँक बरोबर नसताना, कुठलंही स्वतःचं काहीही बरोबर नसताना एक स्वतःचं विश्व बनवलं आहे. आणि हे तुम्ही नाकारा. मी सांगितलं तुम्हाला, आताच सांगितलं ना. असं कथोरे माझ्यामुळे. वा रे तुमचं ज्ञान. कोण गावित? कोण गावित? नाव सांगा बरं कोण गावित. गणेश नायकांचं आणि साहेबांचं काय झालं हे जरा विचारा साहेबांना कधीतरी जाऊन. गणेश नायकांचं काय झालं हे जरा विचारा साहेबांना जाऊन. आता मी त्या प्रकरणात जात नाही कारण का त्याच्याने उगाच साहेबांना मला अडचणीत नाही आणायचं. तुम्ही का नाही प्रयत्न केला त्यांना परत आणायचा? तुम्ही किती वेळा साहेबांसाठी कोणाकडे गेलात कॉम्प्रोमाइज करायला? मला त्याच्यात पडायचंच नाहीये. तुम्ही माझ्यावर बोललात, तुमचे उपकार आहेत माझ्यावरती की असे आहे की छोट्या क्षुद्र माणसाला तुम्ही तुमच्या तोंडात स्थान दिलं. आभारी आहे मी तुमचा. असं आहे मी काल स्पष्टपणाने सांगितलं. आणि गोपीनाथ आपले धनंजय मुंडेंनी ते जर प्रामाणिक असतील तर गोपीनाथ गडावर शपथ घेऊन सांगावं की पवार साहेबांनी काय सांगितलं. पवार साहेबांनी सांगितलं होतं हे करू नका, हे चांगलं नसतं. कुठलंही घर फोडण्यात मला इंटरेस्ट नाही. मला हा डाग माझ्या आयुष्यात लावून नाही घ्यायचा. त्याच्यापेक्षा मी अधिक काही बोलू शकत नाही. पण एवढं स्पष्टपणाने सांगितलं अजून शरद पवार काय करणार? नाही मला मला यायचंच आहे, मला यायचंच आहे, मला यायचंच आहे असं म्हटल्यानंतर शरद पवार काय करू शकत? हा आरोप प्रत्यारोपाचा पहिली मला झाडायच्या नाही आहेत. फक्त स्पष्टता आणायची आहे. खोटं बोलून साहेबांना बदनाम हे जे बदनामीचे षडयंत्र तुम्ही रचतात की महाराष्ट्राचा मोठा विलन शरद पवार आहे हे कधीही लोकांना पटणार नाही. तुम्हाला प्रत्येकाला निवडून आणण्यासाठी 2004 पासून माणूस कॅन्सर झाला असताना फिरला, पाय तुटला असताना फिरला, पुढे काय काय गोष्टी झाल्या हे सगळं मी तुम्हाला सांगू शकतो. पण फिरला की नाही तुम्ही मला सांगा. त्या रणरणत्या उन्हात इथनं रक्त आणि लाळ गळत असताना फिरला की नाही तुमच्या मतदारसंघात विदर्भामध्ये? त्याला तुमचे काहीच म्हणजे काहीच वाटत नाही आपल्याला? दुसऱ्या वर्षी बोट ठेवणं खूप सोप असत. सोप अजित पवार मला तुम्ही विलन म्हटलात की हिरो म्हटलात त्याच्याने काय फरक पडतो?
म्हणजे तेच मला म्हणायचं आहे की आपला बाप म्हातारा झाला, रिटायर झाला, घरी आला पेन्शन घेऊन, सगळी ग्रॅच्युटी घेऊन, की आपण दुसऱ्या दिवशी त्याला म्हणतो की बाबा आराम करू नका, तुम्ही काहीतरी काम शोधा, हे का म्हणतो? तर त्या माणसाने फिट राहावं. माणूस एकदा घरात बसला की तो वैचारिकदृष्ट्या वेगळा विचार करायला लागतो, त्याच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये सगळं येत राहतं, आणि मी आता निरुपयोगी ठरायला लागलो आहे असं तिच्या भावना व्हायला लागतात. हे सर्व प्रसिद्ध सायकोलॉजिस्टने लिहून ठेवलं आहे, सोशिओलॉजिस्ट आणि सायकोलॉजिस्टने, की रिकामा माणूस हा म्हणजे अनेक अविचारांचं केंद्र असतं त्याच्या डोक्यामध्ये. तुम्हाला तसे हवे होते का शरद पवार, लुळे लांगडे लंगडे पांगळे, की तुम्ही कामच करू नका, तुम्ही जा आता? काय भाषण होती, किती वर्ष अजून तुम्हाला काम करायचं? अरे तुमचा प्रश्न कुठे येतो? तो माणूस काम करतो ना, सकाळी 6 उठतो, 7 बाहेर पडतो, पूर्ण महाराष्ट्र फिरतो, 11 घरी येतो, परत दुसऱ्या दिवशी 8 उठतो, फिरायला जातो, फिरायला म्हणजे लोकात जातो. तुम्हाला त्यांचा लोकसंपर्क तोडायचा आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये त्यांचं असलेलं स्थान तुम्हाला हलवायचं आहे. त्यांच्याविषयी असलेली जी आस्था आहे लोकांमध्ये आजही, शरद पवार, ही तुम्हाला नष्ट करायची आहे. आणि त्यासाठी तुम्ही रचलेलं हे षडयंत्र आहे की शरद पवार घरी बसाल. तुम्ही तर आज घोषणा अशीच द्यायला पाहिजे होती, शरद पवार घरी बसा, घरी बसा, शरद पवार घरी बसा, घरी बसा. कशाला नको त्या घोषणा दिल्या आहे? आणि एवढंच जर तुम्हाला राग आहे त्या माणसाबद्दल, कशाला त्याचे फोटो वापरता? असं आहे की ह्याच्यामध्ये ऍडजस्टमेंट झाली नाही. हे तर स्वच्छ साफ की 2 इलेक्शन कमिशन मध्ये गेलं आणि 5 इलेक्शन कमिशन कळवतं की ते आमच्याकडे आले होते का? त्याच्या आधी कळवतं ना? म्हणजे हा कटाचा षडयंत्राचा भाग आहे. आणि दुर्दैवाने ह्याच्यात इलेक्शन कमिशन सामील आहे. हे फशवाफशीचे उद्योग आहे. बॅकडेटेड करायला किती दिवस लागतात? तो काय लागतो? पण ह्या देशाच्या लोकशाही व्यवस्थेशी तुम्ही खेळत आहात हे तुमच्या लक्षात येत नाहीये. तुम्ही हेच कर्नाटकामध्ये केलं, हेच मध्य प्रदेशमध्ये केलं, हेच गोव्यामध्ये केलं, पण सगळीकडनं लोकांचा उद्रेक दिसतोय. आजही महाराष्ट्रामध्ये जे दिसतंय तो लोकउद्रेक दिसतोय. लोकांना पटत नाहीये. लोकशाहीचा ज्या व्याख्या अरिस्टॉटल, प्लॅटो, अब्राहम लिंकन यांनी करून ठेवल्या आहेत, फॉर द पीपल, ऑफ द पीपल, बाय द पीपल, ऑफ द पीपल, बाय द पीपल गायब. सत्ता हे जरच, सत्ता केंद्र हेच जर सर्वस्व असेल आणि ते मिळवण्यासाठी वाटेल ते अशी जर भूमिका असेल तर हा देश तुटला म्हणून समजायचा. ठीक आहे ना, मी नौटंकी करतो, मी नाटकी आहे, मी नटसम्राट आहे, मी सगळं आहे, मी कुठे ना करतो. मी त्यांच्या एकाही आरोपाला उत्तर देत नाही. मुझ पे कितने भी उंगले उठाओ, मैं शरद पवार का साथ नहीं छोडूंगा. चाहे कितने भी मुझे बदनाम करो, मैं उसका साथ नहीं छोडूंगा. मरते दम तक उसके साथ ही रहूंगा. चाहे जो बोलना है बोल दो, इससे कोई फर्क नहीं पड़ता. हे बघा, तुमच्या एकही गुप्त बैठकीला तुम्ही कधीच जितेंद्र आव्हाडला येऊ नये, किंवा मला आमंत्रणच नव्हतं, त्यामुळे मला हे काय कळत होतं हेच माहिती.
मी रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे, जेव्हा जेव्हा साहेबांना रस्त्यावरती माझी गरज लागली तेव्हा मी रस्त्यावर उतरलो. सिल्वर ओकच्या गुप्त बैठकांमध्ये मला कधीही आमंत्रण नव्हतं आणि मी आज आनंदात आहे की मला आमंत्रण नव्हतं. माझ्यापासून हे सगळं लपलेलं राहिलं याचा मला आनंद आहे. आणि कोणी लपवलं माझ्यापासून, मला कोणी दूर ठेवलं सगळ्यापासून, हे मला व्यवस्थित माहिती आणि मला त्याची गरजही नाही. मला काही वाटत नाही, मला तुम्ही लांब केलं, बैठकांपासून पळवून लावलात, मला काही फरक पडत नाही, काहीही नाही. असं आहे की मला मला मी काय भविष्य सांगत नाही, मला काय हाताच्या रेषा कळत नाही, मी कुठले ग्रह बघत नाही, त्यामुळे कोण माझी होणार आहे, कोण पुढे होणार आहे याची काय मला कल्पना नाही. असे प्रश्न मला विचारू नका, मी तर उत्तरे देऊ शकतो. असं आहे की मला या विषयावर काहीच बोलायचं. विरोधाभास मला मला त्यांच्याबद्दल काहीच नाही बोलायचं, काहीच नाही बोलायचं. ते म्हणतात ते भगवद्गीता, मी कशाला बोलू काय त्याच्यावरती. तुम्हाला ओळखत नाहीच बळा अजून बस का. असं आहे की जो कोणी अडचणीत येतो त्याच्या सगळ्यांच्या मागे शरद पवार एका योद्ध्याप्रमाणे उभे राहिले. कोणीही असो, त्यांनी कधीच दुजाभाव केला नाही. जेव्हा जाऊ दे मी काय बोलत नाही. असं आहे की राष्ट्रीय राजकारणामध्ये नाही, राष्ट्रीय राजकारणामध्ये मला आवडच नाही असं त्यांनी स्वतः मला त्या टेबलावर सांगितलं. त्या टेबलावर तुम्ही बघितलं असेल, जेव्हा जेव्हा राष्ट्रीय संमेलनं झाली, जेव्हा जेव्हा त्यांचं नाव पुकारलं गेलं तेव्हा ते गायब असायचे. त्यांचा राष्ट्रीय राजकारणात रस नाही आहे, त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणामध्येच रस आहे. हे सत्य आहे. ठीक आहे ना, आता हे शरद पवारांना विचारव त्यांनी घरी जाऊन. हा थेट आरोप शरद पवारांवर ना. मग त्या पुढीला मागे ठेवून सगळं राज्य तुमच्या हातात बिंदास्त देऊन टाकलेलं तेव्हा तुम्हाला काय वाटलं नाही? अख्खर राज्य, राज्य बँक तुमच्या हातात होती, राज्याचा दूधसंघ तुमच्या हातात होता, सगळ्या शैक्षणिक संघटना तुमच्या हातात होत्या. काय होतं जे शरद पवारांकडे ते होणे होतं आणि तुमच्याकडे नव्हतं? शिखर बँकेवरती तुमची दादागिरी होती. आता मी हे सगळं बोललो की मग जितेंद्र आव्हाड वाईट, फारच सला जास्त बोलतो, स्वतःला काय समजतो. मला काही बोलायचं नाही, मला एवढंच मी ट्विट केलंय की तुम्ही त्यांना घरी बसवू इच्छित होतात, तुम्ही त्या ढकलत होतात त्यांना घराच्या बाहेर, आणि आम्ही त्यांना घरी ठेवू इच्छित होतो आणि काम करा असं सांगू इच्छित होतो. बस एवढाच तुमच्या विचारांमधला आणि आमच्या विचारांमधला फरक. नाही, मी कोणावरच आरोप केलेला नाही, माझ्याकडे नाही आहे ते. नाही आहे ना माझ्याकडे, जर नाहीच आहे तर मी कुठनं सांगू माझ्याकडे साखर करता नाही इगतपुरीला असं सांगू का? नाही आहे माझ्याकडे. असं की शिवसेनेचा जजमेंट तुम्ही लोकांनी न वाचल्यामुळे तुमच्या लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झालाय.
नंबर गेम वरती काही होत नाही की 40 अफिडेविट केले हे झालं. इट इज नॉट अ गेम ऑफ नंबर्स, वाक्य आहे, बट इट इज समथिंग मोर. प्रश्न आहे जितेंद्र आव्हाडचा नाही आहे, प्रश्न शरद पवारांचा नाही आहे, प्रश्न आहे की ह्या देशाचं संविधान आणि ह्या देशाची लोकशाही जिवंत राहील की नाही. म्हणजे जो त्याग एका पिढीने केला, हजारो बळी गेले, ज्या शोषितांच्या घरामध्ये जन्मलेल्या बाबासाहेब आंबेडकरांनी न्याय देणारी घटना लिहिली, कारण का त्यांना दुःख आणि वेदना माहिती होत्या. बाहेरच्या घरात राहावं लागतं म्हणजे काय असतं त्यांना माहिती होतं, आउट क्लास कशाला म्हणतात त्यांना माहिती होतं. आणि स्वतः महात्मा गांधींनी सांगितलेलं की अछूत होणे के नाते उसकी उसको सब वेदना मालूम है. अगर घटना समिति का किसी को कुछ बनाना है, अध्यक्ष बनाना है, तो उसे डॉक्टर बाबा साहब आंबेडकर को बना. नेहरू ने त्याचा अमल केला. आज देशातली सर्वोत्कृष्ट घटना ही भारताची आहे. माणसाला माणूस म्हणून जगू देत नव्हते हो. पाणी प्यायचं नाही, जवळनं गेलात सावली पडली आंघोळ करा, डोक्यावरनं संडास व्हा, हे सगळं बघितलं आहे या भारताने. आणि भारत ह्याच्यातनं बाहेर आला आहे. ही अवस्था कोणाच्या आयुष्यात येऊ नये, त्याच्यासाठी ते संविधान आहे. आणि त्या संविधानाच्या ज्याच्यातनं लोकशाही जन्माला येते त्याच्या तिंजरड्या उडत असतील तर कसे काय शरद पवार शांत बसणार. ठीक आहे, जिंदा रहेंगे तो और भी लड़ेंगे. मेरा यही है कि आपको उनको हकाल देना, घर से बाहर कर देना. और आप शब्दों से ये कह रहे हैं, ये सबसे दुख की बात है. किसी भी घर पे ऐसी परिस्थिति नहीं आनी चाहिए कि कोई भी लड़का ना अपने बाप को ये कहे कि तुम्हें घरी बसाना आता बस जल. क्यों, तुमको तो सत्ता मिली ना, तो उस बूढ़े आदमी के पैर में रस्सी बांध के उसकी जिंदगी क्यों खत्म करना चाहते हो. जीने दो उसको, हंसने दो उसको, जो सोच है उसकी बोलने दो उसको, उसको मजा आती है. 6 बजे निकलता है, पुणे से निकलता है, सातारा जाता है, कराड़ जाता है, लोगों को मिलता है, रात को बम्बई आ जाता है, मजा आती है उसको. 14-14 दिन के लिए दौरे निकालते हैं, बीमारी 100 बीमारियां है बदन में, मजा आती है उनको लोगों में रहने की, उनकी दवाई है वो. शरद पवार जी जब कैंसर से व्याधित थे 2004 में, तब उन्होंने डॉक्टर को बोला कि मुझे निकलने दो, अभी मेरे को प्रचार को जाना है, हमारी चुनावी लड़ाई चालू है और मैं यहाँ नहीं सो सकता हूँ. डॉक्टर ने उनको बोला कि आप नहीं जा सकते. तो ये कहानी बता दी जाती है कि स्वयं उनकी पत्नी ने जाके डॉक्टर को बोला कि उनको जाने दीजिए, यही उनकी दवाई है. और वो निकले. उस समय चुन के आए कोई आमदार ये बता सकता है कि 46 डिग्री टेम्परेचर में स्वयं शरद पवार ऐसे मुंह पे हैंडकरचीफ रख के, रुमाल रख के, खून बह रहा है, ये बह रहा है, वेदना हो रही है, वो तुम्हारे लिए भाषण करते थे, वोट मांगते थे, ये तुम भूल सकते हो क्या? ये ऐसा ना का बदला चुका है तुमने उसको. ऐसा है कोई किसी को ऐसा कि आज तुमने मुझे विलेन बनाया ना, मेरी क्या गलती थी, मेरी क्या ऊंची है, मैं कितना बड़ा हूं कि मैं गणेश नाइक को हकाल सकता हूं, मैं डावकरे को हकाल सकता हूं, मैं इसको हकाल सकता हूं, मैं उसको हकाल सकता हूं. विलेन बनाना पड़ता है किसी न किसी को. तुमने आज मुझे बना दिया ना,
महाराष्ट्र के स्तर पे अजित पवार उनके मुंह में मेरा नाम आना, उन्होंने मेरा नाम नहीं लिया है, अपने अंदाजा लगाया है। वो बोले कि ठाण्याचा तो पट्टा क्या है, मेरा नाम लेने भी नहीं उनको जीप कतराती हूँ उनको, क्योंकि छोटा हूँ ना, कुछ नहीं है मेरे पास जो मैं उनको दे सकूँ, ना पैसा है ना कुछ और कुछ है जो मैं उनको जाके दे सकूँ। मेरे पास है तो मेरी नियत और मेरी निष्ठा जो मैं पवार साहब को दे चुका हूँ, मैं और किसी से बांटना नहीं चाहता। आपको जो ठीक समझता है समझता है वो आप समझिए, मैं उस पर कुछ नहीं बोलना चाहता। 2017 का जिक्र किया उन्होंने और कहा कि तब भी सरकार बनाने, देखो ऐसा है मैं जिस मीटिंग में था ही नहीं उस मीटिंग के बारे में, मैं अच्छा है कि मैं वो मीटिंग में नहीं था, ये सब दुनियादारी मेरे को पसंद ही नहीं आती थी। अच्छा है, भगवान का शुक्र है कि ऐसे गंदी चीजों में मेरे को शामिल नहीं किया गया था। मुझे क्या मालूम, मुझे क्या मालूम, मैं जब था ही नहीं तो मैं क्या बोलूं, क्या बोलूं। मैं इसे गॉसिप में काहे मीटिंग में, ये मेरे को आदत नहीं है, जो हुआ हुआ, मेरे को क्या करना है। शरद पवार सुबह फोन करेंगे, बोलेंगे जितेंद्र आसक कराएचा है, कराएचा सब बना विषय। अभी जब जाने का वक्त आ गया, अब तुमने शरद पवार को घर के बाहर ढकेल ही दिया है, तो फिर अब तुम जो चाहे बोलो ना, कि दरवाजे के कभी दरवाजे मेरे लिए खुले ही नहीं, मुझे बंद करके एक रूम में रखा गया था, अब कुछ भी बोलो, कौन क्या बोल सकता है, कोई नहीं बोल सकता है। देखो जहां तक मुझे अजीत उनकी जानकारी है, वो राष्ट्रीय राजनीति से बिल्कुल प्यार नहीं करता, बिल्कुल प्यार नहीं करता। वो बोलता है मेरा काम ही नहीं है, मेरा काम गांव खेड़े में है, मुझे उधर मजा आती है, मैं उधर ही रहूंगा। ये स्वयं उन्होंने मुझे कहा है। बाकी कौन कभी अच्छा है ना, 2 महीने पहले के उनके भाषण देखो, वो क्या क्या कहते थे वो देखो, तुम्हारे पास टीवी पे रहेगा ना, और इसको क्लब करके दिखाओ, महाराष्ट्र को भी पता चलेगा ना क्या है, मेरे से क्यों बुलवाते हो। मुझे क्या फर्क पड़ता है, क्या खून करेंगे मेरे, मेरा मर्डर करेंगे। आप इमोशनल हो गए थे? हाँ मैं इमोशनल हूँ, मैं इमोशनल आदमी हूँ, मैं कभी इसका इनकार नहीं करता हूँ कि मैं इमोशनल आदमी नहीं, क्योंकि मैं बाप को बाप मानता हूँ, माँ को माँ मानता हूँ, ये इमोशन है मेरे, और इस इमोशन का रिश्ता जब टूटने आता है किसी के साथ उनका, तो मुझे दुख होता है, क्योंकि मेरे में इंसानियत है, जिसमें इंसानियत नहीं होती वो अपने बाप को घर से बाहर ढकेल देता है। तो इंसानियत मेरे में होना आपको गलत लगता है? मैं क्या पूछा आपको, इंसानियत मेरे घर में मेरे हृदय में होना आपको गलत लगता है क्या? फिर खत्म हो गया, चला ऐसा है कि ऐसे पेपर्स बसा बताना बसा ये करना बहुत आसान है। उन्होंने उसके बाद कितने बार शरद पवार जी से मुलाकात की ये जरा माना मालूम मत लो, यानी मुंह में राम मुंह में पेट में राम नथुराम, मुंह में राम पेट में नथुराम, कुछ क्यों छुपाना शरद पवार जी से।
इलेक्शन कमीशन में जिस तारीख को आप गए, आज 5 तारीख को पता चलता है कि आप इलेक्शन कमीशन में गए हो, इतना अंधेरे में क्यों रखा उसको आपने? महाराष्ट्र सब समझ लिया। सर, आज के पहले तक आप भी दावा कर रहे थे कि सारे विधायक आपके साथ हैं, वो भी दावा। देखो ऐसा है, विधायकों पे ऊपर पार्टी तय नहीं होती है। आप इलेक्शन कमीशन का सब पढ़ लीजिए, ये लाइव लॉ नाम का जो है, जो सुप्रीम कोर्ट से आता है, जब सुप्रीम कोर्ट के सारे बड़े वकील इस पे काम करते हैं, इन अराइविंग ऑफ दिस डिसीजन, एट दिस डिसीजन, इट इज नॉट नेसेसरी फॉर द ईसीआई टू रिलाई ऑन द टेस्ट ऑफ मेजॉरिटी इन द लेजिस्लेचर अलोन, इन केसेस सच एज प्रेजेंट वन इट वुड बी futile to assess which group enjoys the majority in the legislature. Rather, the ECI must look into other tests in order to reach conclusion under paragraph 15 of the Symbols order. The other tests may include an evaluation of the majority of the organizational wings of the political party, an analysis of the provisions of the party constitution, and any other appropriate test. Applying the principle laid down by the Supreme Court, the split by the AP-led group has no legal validity and the rebels are liable for disqualification under the 10th schedule. If they cannot come with the defense of merger, their claim of being a original party is not recognized defense under the 10th schedule. Also, the NCP political party can appoint the leader and the whip of the legislative party and the rival group cannot usurp such power. ये मेरा कहना नहीं है, ये सैकड़ों मान्यवर इस किताब में लिखते हैं, लॉ जर्नल है उसका, कल आया हुआ लेख है कल। मैं महाराष्ट्र से वही कहना चाहता हूं कि अभी वो शरद पवार के जान पे उड़ गए हैं, तो इससे ज्यादा क्या हो सकता है? चलो, जय हिंद, जय महाराष्ट्र।